सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीजवळील सोनुर्ली गावात कराडीचे डोंगर येथे रस्ताही नसलेल्या घनदाट जंगलात झाडाला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या परदेशी महिलेला रत्नागिरीतील मनोरुग्णालयातून आपल्या मायदेशी जाण्यासाठी पाठवण्यात आले आहे. आज म्हणजेच 3 ऑक्टोबरला सकाळी ती महिला 2 महिला पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबई येथे जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. तिथून ती मुंबई विमानतळावरून पुढील सोपस्कार पार पाडून आपल्या मायदेशी परतणार आहे. ही परदेशी महिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात आली कशी हे पाहण्यासाठी आपल्याला जुलै महिन्यात मागे जावे लागणार आहे. 27 जुलै 2024 रोजी सिंधुदुर्गातील सावंतवाडीजवळील सोनुर्ली रोणापाली येथील घनदाट जंगलात एक अमेरिकन महिला मुसळधार पावसात साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. अन्न पाण्याविना तिची दयनीय अवस्था झाली होती. ही घटना उघड होताच जिल्ह्यासह संपूर्ण देशात खळबळ माजली होती. या प्रकाराची दखल अमेरिकन दूतावासानेही घेतली होती. सुरुवातीला या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आपल्याला पतीने जबरदस्तीने बांधून जंगलात ठेवले असल्याचे सांगितले होते. परदेशी महिलेच्या बाबतीत हा विषय असल्याने हे प्रकरण गंभीरपणे हाताळत सावंतवाडी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून या महिलेच्या पतीचा शोध घेतला. मात्र प्रत्यक्षात तिने दिलेली माहिती खोटी असल्याचे सिद्ध झाले होते. अधिक तपासात ही महिला मनोरुग्ण असून तिच्यावर काही वर्षांपूर्वी उपचार झाल्याचेही सिद्ध झाले होते. तिच्या पासपोर्टची मुदत संपल्यामुळे अमेरिकेत जाण्यासाठी अडचणीत येत असल्याने नैराश्यतून मी स्वतःच आपला जीव संपवण्यासाठी जंगलात साखळदंडाने बांधून घेतलं होतं. मला मरायचं होतं. माझा भारतातील विजा संपला होता अशी कबुली या महिलेने दिल्याने पोलीसही चक्रावले होते. ही महिला मानसिक रुग्ण असून तिच्यावर उपचार झाले असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यातूनच जंगलात स्वतःला बांधून घेतल्याचा बनाव केला हे तिच्या जबानीतून स्पष्ट झालं. यामुळे या मनोरुग्ण महिलेवर उपचाराची गरज असल्याने तिला पुढील मानसिक उपचारासाठी रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. गेले सुमारे 1.5 महिन्याहून अधिक काळ तिच्यावर मनोरुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्यावरील उपचार पूर्ण झाल्यामुळे तिला सोडण्यात येणार असल्याचं काल प्रादेशिक मनोरुग्णालयातून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आज ही महिला रत्नागिरी रेल्वे स्थानकातून मुंबई येथे जाण्यासाठी रवाना झाली. तिच्यासोबत 2 महिला पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला होता. लवकरच ती आपल्या मायदेशी परतेल. त्यामुळे सावंतवाडी येथील सोनुर्ली गावातील जंगलात सापडलेल्या परदेशी महिलेच्या या प्रकरणावर आता पडदा पडला आहे. कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स. तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका.